हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ट्रस्ट मराठी। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार। तर आज आहे आज सॅटरडे आहे 27 तारीख। आज अजून 2 दिवस मी इथे आहे। संध्याकाळ खूप सुंदर आहे। खूप छान असं छान वाटतंय, शांत। म्हटलं चला तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारूया म्हणून आज व्हिडिओ स्टार्ट केला। तर खूप मी रोज संध्याकाळी ह्या वेळेला जवळजवळ 5 वाजता मी इथे राऊंड मारते। गोल गोल मध्यभागी घर आहे हे, आणि गोल 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 फेऱ्या मारायची। दिवस मी रुटीन डेली रुटीन तर शेअर केला आहे तुमच्यासोबत। पूर्ण महिना ना किती फास्ट गेला मला कळालंच नाही, खूप फास्ट गेला असा। खूप घर खूप छान आहे, खूप छान दिसायचं हे बॅक साईडला। खूप पटापट हे दिवस गेले असं मला वाटतं, कारण पहिल्या संडेला आम्ही त्या म्हणजे इथे आल्यानंतरचा जो पहिला संडे होता तो अनाकोंडा जी नदी सारखं पिच मूवीमध्ये जशी नदी दाखवली आहे सेम तशी नदी आहे। ती नदी बघायला गेलो, दिवसभर टाईम स्पेंड केला, दिवसभर गप्पा वगैरे मारल्या। मग आठवडाभर हे ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी यायचं। मी दिवसभर व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ अपलोडिंग, माझं जे काम आहे माझा पण हा जॉबच आहे एक प्रकार। मी जॉब म्हणूनच यूट्यूबला स्वीकारले। खूप पैसे नाही मिळत यूट्यूबमधून, पण नसल्यापेक्षा बरं आहे, आपलं प्रेम भरभरून मिळते, अजून काय पाहिजे। तर अशी राऊंड वगैरे मारते संध्याकाळी। त्यानंतर नेक्स्ट संडेला आम्ही गेलो होतो वॉटरफॉलला, ते जंगल सफारी वगैरे केली। त्याच्यामध्ये इतके व्हिडिओ शूट झाले, तो आठवडाभर ते व्हिडिओ चालले, त्यामुळे खूप लोकांना वाटलं माझ्याकडे कपडेच नाही, मी तेच कपडे घालते। पण काय हरकत आहे, जरी तेच घातले तरी आपण हिरोईन थोडीच आहे, म्हणजे मी छान दिसते ना मागे मस्त। ही पेट्रोलची टँक आहे, पेट्रोल डिझेल काय असेल ते। खूप छान वाटतं आहे संध्याकाळी, आणि मला छान मला असंच मी खूप एकुलकोंडी लहान मी एकुलती एक होती, मला बहीण भाऊ नव्हते, त्याच्यामुळे ना लहानपणापासून मला एकटं राहायची सवय। तर मला हा 1 महिना शांततेत विचार करायला पाहिजेच होता, आणि खूप धावपळ दगदग टेन्शन होते। कारण मी यूट्यूबवरती काम करणं किंवा सोशल मीडियावरती काम करणं बिलकुल सोपं नाही आहे। इथे काम करताना ना तुम्हाला खूप काही ऐकून घ्यावं लागतं, तर त्यामुळे म्हणजे कोणी यावे टपली मारून जावे अशी गोष्ट आहे। काहीही कमेंट करणार, कोणी काही बोलणार, त्याच्याने पण आपलं खूप मेंटल स्ट्रेस येतो, ट्रोलिंग होतं। माझं रिॲक्शन चॅनल आहे, रिॲक्शन चॅनलमुळे तर बापरे खूपच प्रॉब्लेम क्रिएट होतात। घरचं खायचं, लोकांचं ऐकायचं अशी गोष्ट होते, खूप काही प्रॉब्लेम क्रिएट होतात। काय तर मिळत नाही त्याच्यातून, पण प्रॉब्लेम खूप मिळतात, ज्यामुळे म्हणलं थोडंसं रिलॅक्स पाहिजे होतं। आणि आमच्यासाठी पहिला वेळ होता की माझे हस्बंड आमच्यापासून दूर आहेत, नाहीतर रडत पडत भांडत मजा करत मस्ती करत एकत्रच राहिलो इतके वर्ष। पहिलं वर्ष होतं, अजून एखादं वर्ष असंच काढावं लागणार आहे। म्हटलं चला फिरायला येऊया, आणि मुलांना इथे आणणं सेफ याच्यासाठी नव्हतं, कारण हे तुम्ही बघितलं आहे खेळायला जागा आहे सगळं आहे, पण इथे थोडंसं प्रॉब्लेम येतोच मुलांना। लगेच मुलांना वातावरण चेंज झालं की आजारी पडतात, त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, दूध वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे। इथे दूध नाही, इथले लोक गाई म्हशी खातात, त्याच्यामुळे इथे ना दूध मिळतच नाही आफ्रिकेमध्ये। तर असंच दिवसभर असायचं संध्याकाळी 6:30 नंतर हे येतातच ऑफिसमधून, मग सकाळ झाली की परत ऑफिसला जाणार। दिवसभर मी अशीच परत दुसरा दिवस असं करत करत आठवडाभर काढायचं, संडेची वाट बघायची। सॅटरडेला ते लवकर घरी येतात, मग सॅटरडेला परत फिरायला जायचं। मग मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ते खूप छान होतं, ते रेस कोर्स म्हणतात त्याला, तिथे गेलो होतो फिरायला। त्याचे ब्लॉग पण तुम्ही बघितले असतील, तर तिथे पण ब्लॉग शूट केले, काही गमती जमती शूट केल्या, आणि आमच्या QA व्हिडिओ शूट झाला, दोघांनी मिळून एक QA व्हिडिओ शूट केला। तर अशा प्रकारे 3 संडे संपले, हा येणारा 4th संडे। या 4th संडेला माझी फ्लाईट आहे, म्हणजे 29 तारखेला, आणि 30 तारखेला मी 29 तारखेलाच लिब्रावेलला पोहोचेल। लिब्रावेलच्या गेस्ट हाऊसला राहील, म्हणजे आफ्रिकेतच असणार मी, पण हे असणार ओकोंजाला, मी असणार लिब्रावेलला। ओकोंजाला जाण्यासाठी जवळजवळ इंडियन करन्सीनुसार 50 ते 60 हजार रुपये तिकीट एका माणसाचं आहे,
तर मग हस्बंडला पण नेलं तर त्यांचे 1 लाख रुपये जाण्यायेण्यातच वेस्ट जातील आणि परत ते थकतील पण, म्हणून मग मला एकटीलाच जावं लागणार आहे. मग मी लिब्रावेलला राहील, तिथले काही व्हिडिओज वगैरे तुझ्यासोबत शेअर करेन. तर हा हा महिना पूर्ण असाच गेला. मुलं तिकडे वेगळ्यातून येत आहेत, आता मुलांची आठवण यायला लागलेली शेवटी शेवटी. आता लवकर पोचते, हे पायांचे चेक करतोय लेवल किती आहे. आणि अशा प्रकारचे ह्या पूर्ण महिना माझा संपला. आणि आज एक गोष्ट घडली, खूप वाईट वाटलं मला. तुम्हाला माहिती असेल जी माझी इथे मेड आहे, हेल्पर आहे, तिचं आस्टिन नाव आहे. तिला ती सकाळी आली आणि मी तिला सहज बोलता बोलता सांगितलं, आस्टिन संडेला फ्लाईट आहे माझी. आणि याच्यामध्ये फ्रेंच ट्रान्सलेटर यूज करून तिला सांगितलं. त्याच्या डोळ्यात टप 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 आसू आडले, रडायला लागली. म्हटलं काय झालं, काय झालं तुला? तर ते की मग तिने मला काही ट्रान्सलेटर द्या म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये तिने व्हॉईसनी सांगितलं, म्हणजे ट्रान्सलेट केल्यावर मला कळालं तिला काय म्हणायचं. तर तिने त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, मॅडम तुम्ही खूप छान आहात, कधी त्रास दिला नाही, की हे क्लीन कर ते क्लीन कर, किंवा डबल काम सांगितलं नाही, कधी कधी सांगितलं क्लीन आहे नका परत क्लीन करू. तर तुम्ही खूप समजदार आहात आणि तुम्ही बक्षीस वगैरे पण, म्हणजे तुम्ही तिला मी पैसे दिले होते ना एक्स्ट्रा, तर ते तिच्या लक्षात आहे. आणि त्या दिवशी ती नाराज होती, तिला मी 2-3 विचारलं का तू नाराज आहे, काय झालं, का शांत आहे. तर मग तिला तिचं म्हणणं की तुम्ही मला किती नोटीस करता, आम्हाला कोणी बोलत नाही सहसा एवढं, तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही छान आहात, असं तसं. तिला रडू आलं की तुम्ही चालल्या. मी म्हटलं नेक्स्ट टाईम जर जमलं तर येईन मुलांना घेऊन. तर खुश झाली, बराच वेळ रडत होती. पण असं कोणाला शूट करणं योग्य नाही ना, मला नाही जमत ते कोणी रडत आहे आपण शूट करायचं चांगलं नाही वाटत. ती रडत होती आणि मी तिला कसं शूट करणार, तिला खूप वाईट वाटलं. रडली बिचारी की मॅडम पुन्हा या तुम्ही, हो नक्की येईन पुन्हा. असं होतं एक्सपिरियन्स आजचा. तुम्हाला तर माहिती आहे जेवण पण कसं मिळायचं, सकाळी ब्रेकफास्ट चहा यायचा, दुपारी जेवण जर मला भूक असली तर मी जेवण मागवायची, नाही तर नाही सांगायची. मला काही जास्त जेवण जात नव्हतं, कारण दिवसभर एक प्रकारे बसून घरी कसं मुलांच्या मागे एनर्जी, जरी घरातले कामं कमी केले किंवा नाही केले तरी पण मुलांच्या मागे धावण्यात, त्यांना समजवण्यात, त्यांचे भांडणं सोडवण्यात खूप एनर्जी वेस्ट होते. कधी दुकानात जा, शॉप मार्केटमध्ये जा, हे जे कामं असतात ते माझ्या मागे असतात, तर हे करण्यामध्ये माझे बराचसा वेळ जातो. त्यामुळे काय सांगू तुम्हाला, ह्या अशा गोष्टी घडतात आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये ते माझं जेवण जात होतं, आईच्या हातचं जेवण आहे विशेष, म्हणजे तिथे जेवण जात नव्हतं. जेवण जर भरपूर चांगलं आहे बनवत होतो खूप, पण मला जेवण जात नव्हतं. मग संध्याकाळी चहा येतो, 4:45 असता बरोबर चहा यायचा. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण मी आणि माझे हस्बंड एकत्र जेवायचो. तर जास्त काय आम्ही फिरलो नाही इकडे कुठेच, खास करून मी फिरायला आलीच नव्हती, मी यांना भेटायला आली होती. पण तरी पण हे माझ्यासाठी वेळ काढून माझ्यासोबत फिरत होते आणि ते मला बोलले की तू आलीस म्हणून मी तरी एवढं फिरलो नाही, तर मी ऑफिस आणि घर एवढंच केलं. तर चला, माझ्यामुळे त्यांना पण छान मोकळीक मिळाली, यांच्या बॉसला पण भेटलो, त्यांना पण माझा स्वभाव आवडला, त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं, हस्बंडनी भरभरून कौतुक केलं बॉससमोर माझं, ते ऐकून पण मला छान वाटलं. म्हणजे ज्या अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या त्या सगळ्या ह्या महिन्यात घडल्या. आणि माझा फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल होता विशेष, म्हणजे मी कधीही भारताबाहेर कधीही गेली नाही आजपर्यंत. आणि इंडियातल्या इंडियात भरपूर ट्रॅव्हल केलं आहे, डोमेस्टिक फ्लाईट, कनेक्टेड फ्लाईट सगळा एक्सपिरियन्स होता. पण इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा खूप मोठा चेंज असतो, खूप मोठा डिफरन्स असतो, तो डिफरन्स खूप भयानक होता. टेन्शन होतं खूप डोक्याला, कारण ते घड्याळ चेंज होते, टाईम चेंज होतो, तुमचं सिम ऑपरेट होत नाही, तुम्हाला कोणाला विचारू, ट्रान्सलेटर कसं यूज करू, इंग्लिश काही लोकांना समजायचं, काही लोकांना नाही समजायचं, म्हणजे
कारण फ्लाईटचे काय काय फ्लाईटचे दोन स्टॉप असायचे, मध्ये एक स्टॉप आणखी पुढे एक स्टॉप, किंवा कधी कधी दोन वेळा स्टॉप घ्यायची फ्लाईट. मग आता ही फ्लाईट आपल्याला जिथे उतरायचं तिथेच थांबली आहे. हे ओळखायला काय काय करायचं, ह्या टेक्निकसुद्धा मी माझ्या व्लॉगमध्ये इन्क्लूड केलं, पण पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही. फार मोजक्या लोकांनाच व्ह्यूज येतात, माहीत नाही यूट्यूबचा खेळ काही कळाला नाही आजपर्यंत. काही काही लोक तर एडिटिंग पण छान नाही करत, थोडंसं प्रायव्हेट पार्ट दाखवले बॉडीचे, वाकडे तिकडे झोपले वेगळे चाळे केले की त्यांना व्ह्यू येतात. हां, भांडण दाखवलं व्ह्यू येतात, पर्सनल गोष्टी सांगितल्या व्ह्यू येतात. पण काही काही मेहनत करणाऱ्यांना व्ह्यू येतात, पण काही मेहनत करणाऱ्यांना काहीच व्ह्यू येत नाही. इतकी एडिटिंगमध्ये याच्यामध्ये अख्खा दिवस घालवते तरी व्ह्यू येत नाही. पण मी आता ठरवलं आहे यूट्यूबला एवढा टाईम द्यायचा नाही, कारण यूट्यूब कोणाच्याच बापाचं नाही. यूट्यूबला फक्त वल्गर लोकांना व्ह्यूज द्यायचे आहेत, आणि काही नशिबवान लोक आहेत त्यांना व्ह्यूज मिळतात. आपण कितीही मेहनत करा, माझ्यासारखे बरेच जर लोक असतील जे फ्रस्ट्रेट झाले असतील व्हिडिओ बनवून बनवून, पण नंतर दुसऱ्या क्षणी हा विचार येतो, अरे यार मी तर व्ह्यूजसाठी व्हिडिओज बनवत नाही, माझी हॉबी आहे यूट्यूब, थोडे दोन चार पैसे मिळतात त्या हॉबीचे, चांगली गोष्ट आहे असं म्हणून पालत्या गड्यावर पाणी सोडून देते. काय करणार काय बोलणार अशी गोष्ट आहे. हा पहिला हा सगळा महिना मला इतका छान गेला. आता तुम्हाला इथून पुढे व्लॉग जे बघायला भेटणार आहेत ते व्लॉग असतील ट्रॅव्हल. आता मी कुठून कुठपर्यंत कशी पोहोचले, काय झालं फ्लाईटमधलं पुढचं रिव्ह्यू, फ्लाईटमध्ये कधी बसले, कधी उतरले, कसं झालं, काय झालं, आणि एकटी असते ना प्रवासात तर मी तुमच्याशी गप्पा मारत असते. ते व्लॉग बघायला तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, छान वाटेल, नक्की बघा. तर तुमच्याशी बोलता बोलता भरपूर स्टेप्स क्रॉस केल्या, बघू दे किती काय यार. काय दिसत नाही आहे, जाऊ दे. तर अशा प्रकारे काय बोलत होते काय माहिती गेले विसरून. तर आजच्या गप्पा कशा वाटल्या नक्की सांगा. आज काय एडिटिंग नाही, आज काहीही नाही, फक्त सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. पूर्ण महिनाभर मी काय केलं ते सांगितलं, अस्टिननी कसा जीव लावला मला ते सांगितलं, तिला खूप वाईट वाटलं, मला खूप आश्चर्य झालं. परक्या देशातली बाई माझ्यासाठी परका देश परकी बाई माझ्यासाठी रडते, किती मोठी पावती आहे ना. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा. या व्हिडिओमध्ये काही एडिटिंग नव्हती, बाकीचे व्हिडिओ मी कसे बनवते ते पण बघा, आवडतायत का बघा. आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आता इंडियामधले किंवा इंडियामध्ये कुठे कुठे फिरायला जाते तिथले व्लॉग बघायला नक्की मिळतील. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.